राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना निवडणूक लढवण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं. त्यानंतर राष्ट्रवादी आणि सेनेत वाकयुद्ध सुरू झालं. त्यात जितेंद्र आव्हाडांनीही उडी घेत नव्या वादाला तोंड फोडलंय. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या वादात उद्धव यांनी मुंबऱ्यातून निवडणूक लढवण्याचं आव्हान देत राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनीही उडी घेतली आहे. त्यावर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आव्हाडांना कल्याणमधून आपल्या विरोधात लढण्याचं आव्हान दिलंय. मला जर उद्धवजीने आदेश दिला तर मी निश्चितपणे कल्याण लोकसभा मतदारसंघाला, परंतु ते समोर असेल तरच माझी लढाईची तयारी. आणि मी खात्रीनं सांगतो की त्यांच्या समोर 1 लाखापेक्षा जास्त मताने मी निवडून येऊ शकेल. दरम्यान प्रताप सरनाईक यांनी आपल्याला अगोदर तिकीट मिळतं का ते पाहावं असा टोला राष्ट्रवादीचे ठाणे शहर प्रमुख मनोज प्रधान यांनी लगावलाय. ओवळा माझी वाढत तर त्यांचं काम नाही. ओवळा माझी वाढत नाही जिंकतील की नाही याची शाश्वती नाही, तिकीट मिळेल की याची शाश्वती नाही. आता तिकडनं त्यांना कोण तिकीट देणार? आता जितेंद्र आव्हाड हे तिकीट वाटणाऱ्यांच्या पंक्तीत बसलेत. यांना अजून तिकीट मागायचं आहे आणि यांना विसर पडली असेल तर सरनाईकांना मी आठवण करून देतो, माझे मित्र आहेत ते, की 92 साली हेच डोंबिवली का त्यांना सोडायला लागलं, पळून का आले, त्याची विसर पडली असेल तर जितेंद्र आव्हाड त्याचं उत्तर त्यांना देतील. आणि असं आहे ना की माझा एवढा जवळचा मित्र आहे, त्याला एकच सांगेन की चंद्रावर थुकायला गेला तर थूक त्याच्या तोंडावरच पडेल. एकंदरीतच निवडणुकीच्या रणधुमाळीपूर्वीच बड्या नेत्यांमध्ये वाद झडायला सुरुवात झाली आहे. त्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांनीही प्रसिद्धी मिळवण्यासाठी आगीत तेल ओतण्याचं काम सुरू केलंय. सुनील जाधव, जय महाराष्ट्र, कल्याण. कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा LBTचा वाद उफाळून आला.